नमस्कार, मी धनश्री पाठरे। पुढील बातमी येत आहे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामधून। कल्याण रेल्वे स्थानकात खून करून पसार झालेला गुन्हेगारास गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई ठाणे युनिट क्रमांक 2 पथकाकडून शिताफीने अटक। पाहूया याविषयी सविस्तर वृत्त। दिनांक 3 जुलै 2021 रोजी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 CSMT कडील बाजूच्या टोकास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कोणत्या तरी धारदार हत्याराने बैताच्या मानेवर वार करून जीवे ठार मारल्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 487/2021 कलम 302 भादवे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्ह्याच्या समांतर तपास कैसर खलीत पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व MM मकानदार पोलीस उप आयुक्त मध्य परिमंडल लोहमार्ग मुंबई यांच्या सूचना व आदेशांप्रमाणे गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई अंतर्गत वेगवेगळे पथक तपास करीत होते। प्राप्त CCTV फुटेज व माहितीच्या आधारे ठाणे युनिट क्रमांक 2 पोलीस पथक देखील अहोरात्र गुन्ह्यातील आरोपीच्या खास बातमीदारांच्या मार्फतीने तसेच प्रभावी गस्त करून मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते कसारा, CSMT ते खोपोली तसेच CSMT ते पनवेल तसेच इगतपुरी, नाशिक, भुसावळ त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते बोर्डी रेल्वे स्टेशन तसेच शहरातील शोध घेत होते। दिनांक 12 जुलै 2021 रोजी ठाणे युनिट क्रमांक 2 तपास पथक दादर ते CSMT रेल्वे स्थानक व शहरातील लगतच्या परिसरात आरोपीचा शोध घेत असताना मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेरील पश्चिमेकडील बाजूस गुन्ह्यातील CCTV फुटेजमधील आरोपीच्या देहबोलीशी मिळत्या जुळत्या वर्णनाचा एक इसम तपास पथकास दिसून आला। त्यावेळी तपास पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य वापरून युक्तिप्रयुक्तीने तपास करता त्याने बैत इसमाचा पैशाच्या वादावरून वाद झाल्याने मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरची कामगिरी कैसर खलीत माननीय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, MM मकानदार पोलीस उपायुक्त मध्य परिमंडल लोहमार्ग मुंबई यांच्या सूचना व आदेशांप्रमाणे गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांच्यासह ठाणे युनिट क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, M6 उपनिरीक्षक मांजरेकर, पोहवा अतुल साळवी, अतुल थायडे, संदीप गायकवाड, मिलिंद भोजने, किशोर करपिंग, रवींद्र दरेकर, पोना राजेश कोळशे, अमित बडेकर यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।